भाजपची 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। 34 केंद्रीय मंत्री पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात। पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून तर अमित शहा गांधीनगरमधून मैदानात। मव्याचे जागा वाटपाबाबत एकमत। तिन्ही पक्षांकडून वरिष्ठांना अहवाल सादर। वंचितला 4 जागा सोडण्यासाठी घटक पक्षांची तयारी। घराणेशाहीतून राजकारणात आलेल्यांना निवडणुकीची भीती वाटतेय। संसदेत जाण्याकरता त्यांनी राज्यसभेचा मार्ग स्वीकारलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिहारमधल्या सभेत राजद आणि काँग्रेसवर टीका। छगन भुजबळांविरोधात विशेष न्यायालयाने जारी केले अजामीनपात्र वॉरंट रद्द। भुजबळ न्यायालयात हजर न राहिल्याने करण्यात आले होते वॉरंट जारी। जरांगे पाटील आजपासून 3 दिवसांच्या संवाद दौऱ्यावर। प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। जरांगे आजपासून 3 दिवस दौरा करणार। मुंबई महापालिकेत 52,000 पदे रिक्त। एकूण 1,45,000 जागांपैकी केवळ 92,000 कामगार कार्यरत। माहिती अधिकारातून बाब समोर। संत गजानन महाराजांचा 146वा प्रकट दिन सोहळा। राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं भाविक शेगावमध्ये। मंदिर आज रात्रभर दर्शनाकरता राहणार खुलं। मध्य रेल्वेत मोटरमनच्या 30% जागा रिक्त। रोहित मोटरमनवर मात्र कामाचा ताण। स्पाइस जेटला न्यायालयानं बंगळुरू न्यायालयानं ठोठवला 60,000 दंड। प्रवाशाला मुदतबाह्य मिल्कशेक दिल्याप्रकरणी दंड। ठाण्यात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून 17 मुलींसह महिलांवर अत्याचार। 7 जणांच्या टोळीला अटक। टोळीमध्ये एका महिलेचाही समावेश। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची न्याययात्रा 12 मार्च रोजी नंदुरबारमध्ये तर 17 मार्चला दादर चैत्यभूमीत होणार न्याययात्रेचा समारोप। ठाकरेगडाचे खासदार अनिल देसाईंना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स। 5 मार्चला बाजू मांडण्याकरता उपस्थित राहण्याचे आदेश। राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयात जेनेरिक औषधाची दुकाने सुरू करण्यास परवानगी। वैद्यकीय शिक्षण विभागाने परवानगी देत केली 3 कंपन्यांची निवड। उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर। सकाळी 11:30 देणार मेळघाट हॉट प्रकल्पास सदिच्छावे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। सकाळी 11:00 राज ठाकरे शहर कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। अजित पवार यांनी बोलावली आहे महत्त्वाची बैठक। 34 गावांच्या वाढीव टॅक्स आणि विविध विषयांवर अजित पवार सर्किट हाऊस इथं घेणार बैठक। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।